नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आज आपला ब्लॉग चॅनलवरून एक व्हिडिओ आपण प्रसिद्ध करणार होतो परंतु काही तांत्रिक अडचण आल्यामुळे आपण तो व्हिडिओ प्रसिद्ध करू शकलो नाहीत यदा कदाचित शक्य झाल्यास दोन्ही व्हिडिओ उद्या आपण पब्लिश करायचा प्रयत्न करणार आहोत आणि रात्री उशिरा देखील शक्य झाल्यास तो व्हिडिओ प्रसिद्ध होईल समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण निरीक्षण केलं तर मेघगर्जनेसं विजांच्या असं जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्र ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस काही ठिकाणी होतो आहे पावसाची तीव्रता कशी वाढत जाणार आहे हे दाखवणारं हे समोरील उपग्रह छायाचित्र आहे त्यामुळे महाराष्ट्रावर रात्री अतिवृष्टीची परिस्थिती काही भागात निर्माण होण्याची शक्यता आहे जसं नागपूरमध्ये काल अतिवृष्टी झालेली आहे पहाटे थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती महाराष्ट्रात बऱ्याच विभागात तयार होऊ शकते आणि बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती देखील निर्माण होऊ शकते काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे नदींना पूर आल्यास नदीकाठाला राहणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्या त्यामुळे एकूणच परिस्थिती बदलते आहे बदलत्या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष द्या जी एफ एस मॉडेलनुसार आपण अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये उद्या देखील चोवीस तारखेला संपूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणजे लातूर नांदेड परभणी बीड काही प्रमाणामध्ये धाराशिव अहमदनगर पुणे नाशिक या भागात उद्या देखील पावसाळी वाढून राहण्याची शक्यता आहे इतरत्रही विरळ स्वरूपात ठिकठिकाणी पाऊस होईल याच भागात परंतु विदर्भामध्ये थोडं पाऊस क्षेत्र वाढणार आहे त्यामुळे बुलढाणा आकारांची जी तक्रार आहे पाऊस कमी असल्याची पंचवीस तारखेला पावसाची गरज त्यांची भागण्याची शक्यता आहे इतरत्र पाऊस साद सर्वसाधारण राहणारे परंतु मराठवाड्यात पावसात जोर राहील नाशिक अहमदनगरमध्ये पावसाच्या हलक्या सरी होऊ शकतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी आहे म्हणजे सोलापूर कोल्हापूर सांगली लातूर धाराशिव नांदेड भागा या भागामध्ये आणि या भागामध्ये आपल्याला सव्वीस तारखेला पावसाचं प्रमाण वाढताना दिसते पावसाचं प्रमाण आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून अगदी छत्रपती संभाजीनगरपर्यंत म्हणजे संपू कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे लातूर धारासिव बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिकच्या पूर्वेकडील भागामध्ये पावसाचं प्रमाण सत्तावीस तारखेला अधिक असण्याची शक्यता आहे आपण खास करून बघतो की पावसाचं मोठं प्रमाण नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड भागामध्ये अठ्ठावीस तारखेला असणार आहे म्हणजे याचाच अर्थ सर्व विभागात पाऊस होणार आहे अजून पावसाचे दिवस बाकी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही पावसाचं मोठं प्रमाण एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा खास करून बहुतांश भाग या ठिकाणी असणार आहे परतीच्या पावसाला अनुकूल आता पंचवीस तारखेनंतर झाल्यानंतर गुजरातचा पश्चिम विभाग राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तरेकडील सर्व राज्यांमधून पाऊस उघडणार आहे आणि हळूहळू हे प्रमाण मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा दिशेने पुढे सरकल्या सुरुवात होईल आणि ते महाराष्ट्रापर्यंतही पोहोचेल बघतोय मोठं पावसाचं क्षेत्र आपल्याला तीस तारखेलाही दिसणार आहे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये ह्या पावसाचं प्रमाण अधिक असेल तीच परिस्थिती एक ऑक्टोबरलाही आहे म्हणजे तुमच्या एक लक्षात येत असेल की ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर देखील पावसाचं प्रमाण काही कमी होणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातला हे पावसाचं वातावरण अतिशय सुंदर पद्धतीने बनलं आहे एक छोटं कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशपर्यंत पोहोचत असल्यामुळे दोन ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची माघारीत अडथळा निर्माण होईल तो की जवळपास राजस्थानच्या पश्चिमी भागापर्यंत तीन तारखेला कमीदाब आहे त्यामुळे मध्य प्रदेशमधून मान्सूनला माघारी फिरायला तीन तारखेपर्यंत तरी कोणताही चान्स नाही महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेलाही पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि यामध्ये मध्य महाराष्ट्रमध्ये सातारा पुणे नाशिक अहमदनगर बीड या भागात पाऊस दाखवण्यात आलेला आहे पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवली आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेल दाखव अठ्ठावीस तारखेला देखील पावसाच्या प्रमाणात वाढच होणार आहे एकोणतीस तारखेला देखील मोठं पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता कायम आहे तीस तारखेला आपण बघतो या मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहेत आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीसहित महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता तीस तारखेला आहे एक तारखेला हे संपूर्ण पावसाचं क्षेत्रच अरबी समुद्राच्या दिशेने सरकतं आहे याचा अर्थ परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे दोन तारखेला देखील मोठं पावसाळी वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि तीन तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातून पावसाचा प्रभाव हा अरबी समुद्राच्या दिशेने सरकणार आहे आणि हा एक प्रकारचा ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे म्हणजे साधारण तीन चार तारखेनंतर ईशान्य मान्सूनचा प्रभाव सुरू होईल आणि एकूणच द यानंतर जवळपास एकतीस डिसेंबरपर्यंत हा प्रभाव राहील त्यामुळे दक्षिण भारतामध्ये पाऊस सातत्याने होत राहील महाराष्ट्रातही दक्षिणी भागात पावसाची शक्यता पुढेही कायम राहील या मॉडेलनुसार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये पावसाचं प्रमाण सध्या आहे आणि हे थोडं उशिरापर्यंत राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मग सोलापूरच्या काही भागामध्ये उत्तरेकडील भागामध्ये पश्चिमेकडील भागामध्ये सांगलीच्या भागामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये सातारा पुणे नाशिक अहमदनगर जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी वाशिम हिंगोली या सर्व भागामध्ये पावसाचं वातावरण उद्या देखील कायम राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला थोडं दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तसं महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेलाही पावसाचं प्रमाण कायम राहणार आहे पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेलाही कायम आहे भाग बदलत हा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसं विजांच्या कर्कड असं जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होईल सव्वीस तारखेपासून या पावसाची व्याप्ती वाढणार आहे आणि रात्री देखील सव्वीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे याचं कारण एक सत्तावीस तारखेला चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर येते ही चक्राकार स्थिती पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रभाव टाकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण राहील आपण बघतो ही चक्राकार स्थिती महाराष्ट्रात प्रभावी असल्यामुळे अठ्ठावीस तारखेलाही पाऊस राहील मोठे पाऊस आपण महाराष्ट्रामध्ये या दरम्यान बघणार आहोत साधारण अठ्ठावीस तारखेला ही चक्राकार स्थिती रत्नागिरी सिंधुदुर्गपासून अरबी समुद्रात सरकणार आहे त्या दरम्यान कोकण किनारपट्टीला खूप मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळतील ही चक्रकार स्थिती जशी अरबी समुद्रात सरकेल त्यानंतर मात्र थोडं पावसाळी वातावरण कमी झालं तरी पाऊस महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू राहणार आहे विरुद्ध दिशेने जेव्हा एखादी चक्रकार स्थिती अरबी समुद्रात सरकते त्याचं डिप्रेशन तयार होतं तेव्हा ईशान्य मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झालं परतीचा पाऊस सुरू झाला असा त्याचा अर्थ असतो कारण वाऱ्याची दिशा बदललेली आहे आपण बघतो एक तारखेला हे कैमिदाबाचं क्षेत्र पुढे सरकल्यामुळे थोडं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु पाऊस पडणारच आहे पण विरळ स्वरूपात पावसाचा प्रभाव राहील मात्र एक दोन तारखेला या मॉडेलने पावसाचं प्रमाण कमी दाखवलेलं आहे जेव्हा समोरासमोर अशा दोन प्रकारचे डिप्रेशन तयार होतात तेव्हा एक ट्रफलाईन महाराष्ट्रावर असते आणि त्यामुळे त्याचा पावसाचा प्रभाव राहील परंतु एकूणच दोन्ही डिप्रेशननी बाष्पयुक्त वारी खेचल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव ह्या मॉडेलने एक आणि दोन तारखेला कमी दाखवला आहे भुवनेश्वर दर दरम्यान तयार होत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कोणत्या दिशेने जात आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यावर महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती अवलंबून असेल आणि महाराष्ट्रात किती दिवस अजून पाऊस पडू शकतो हे आपल्याला कळणार आहे कारण भुवनेश्वरच्या दरम्यान तयार झालेलं कमीदाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशपर्यंत जर सरकलं तर परतीच्या पावसामध्ये अडथळा निर्माण होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अजून वाढण्याची शक्यता राहील म्हणजे अजून काही काळ महाराष्ट्रात पाऊस पडू शकेल माझा अंदाज आहे की तेवीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुबलक पाऊस झालेला असेल आणि त्यामुळे आता शेतकरी त्यामुळे पावसाची गरज आपल्या बरेच भागातली संपलेली असेल कारण अजून काही विभाग सुटलेले आहेत आणि त्यांना अजून पावसाची गरज आहे परंतु पाऊस चालूच आहे पाऊस आत्ता दोन दिवसापूर्वी सुरू झाला आहे आणि पुढे अजून सात दिवस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही फार फोन करायची गरज नाही मला खात्री आहे तुम्हाला पाऊस होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र सुखावला जाणार आहे समाधानी होणार आहे शेतकरी आता बहुतांश बंधारे तलाव ओढे नाले वाहू लागलेले आहेत विहिरींना पाणी येणार आहे त्यामुळं रब्बीचं पीक अतिशय चांगलं आपल्याला मिळणार आहे काळजी करू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा.